नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला SOC 222 SYBA चा जो पेपर असणार आहे उद्या, त्याचे आपल्याला आज IMP क्वेश्चन वगैरे बघायचे आहेत. तर या आपण बघू शकतो टाइम टेबलवरती. तर उद्या जो आहे आपला SOC 222 हा पेपर आहे. उद्याची तारीख आहे बघा 27 मे, सॉरी 28 मे. 28 मेला बघा SOC 222 पेपर असणार आहे दुपारी 2:30 ते 5:30, बरोबर, SYBA. तर याचे आपल्याला IMP क्वेश्चन वगैरे बघायचे आहेत. ओके, ज्यांना कोणाला IMP क्वेश्चन वगैरे पाहिजे असेल, पूर्ण डिटेलमध्ये आपण याच्यामध्ये नोट्स वगैरे सुद्धा दिलेले आहेत. PDF फॉर्ममध्ये पाहिजे असेल किंवा बघू शकता तुम्ही, दोन दोन सेट दिले आहे मी यावर्षी तुम्हाला. म्हणजे यावर्षी तुम्हाला भरपूर असे IMP क्वेश्चन दिलेले आहेत. तुम्ही अर्धे जरी IMP क्वेश्चन वाचून गेले, तुम्ही चांगल्या भरभरून मार्कांनी पास होऊ शकता. ठीक आहे, तर हे आपल्या ऍप्लिकेशन आहे. प्ले स्टोरवर देखील हे ऍप्लिकेशन उपलब्ध आहे, तुम्ही प्ले स्टोरवरून सुद्धा घेऊ शकता. ओके, तर याची लिंक तुम्हाला मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला दिलेली आहे, किंवा तुम्ही डायरेक्ट सर्च करून घेऊ शकता. कोर्सची फी देखील भरपूर कमी दिलेली आहे फक्त. ओके, तुम्ही फक्त 150 रुपये फी आहे. तर ज्यांना कोणाला घ्यायचं आहे ते घेऊ शकता. ज्यांना अभ्यास करायला वेळ वगैरे नसेल किंवा कोणी जॉब वगैरे करत असेल, तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, तर चला आता आपण IMP क्वेश्चनला सुरुवात करणार आहे. आपल्याकडे बघा, माझ्याकडे हा सध्या एक सेट आहे, दुसरा सेट देखील आहे ऍप्लिकेशनमध्ये. तर ज्यांना कोणाला IMP क्वेश्चनची गरज असेल, तर ते IMP क्वेश्चन जे आहेत आपण ॲपमधून घेऊ शकता. दरवर्षीप्रमाणे मित्रांनो, यावर्षी देखील बरेच काही प्रश्न रिपीट होणार आहेत. जसे की औद्योगिकरणांची वैशिष्ट्ये तुम्हाला स्पष्ट करायची आहे. जो हा पॉईंट जो आहे पुस्तकात दिलेला आहे तुम्हाला, औद्योगिकरणांची वैशिष्ट्ये किंवा औद्योगिक काय म्हणतात आपण, औद्योगिकरणाचे सामाजिक परिणाम हे देखील तुम्हाला याच्यामध्ये येऊ शकतं. शहरीकरणातील सामाजिक प्रक्रिया, शहरीकरणाचा निर्माण होणाऱ्या समस्या, हे प्रश्न जे आहेत मित्रांनो यावर्षी देखील रिपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही हे जे प्रश्न आहेत हे तुम्हाला वाचून घ्यायचे आहे. नंतर आहे बघा, आधुनिकीकरणाची व्याख्या, संकल्पना तुम्हाला स्पष्ट करायची आहे. आधुनिकीकरण कशाला म्हणायचं ते देखील तुम्हाला याच्यामध्ये जे आहे ते स्पष्ट करायचं आहे. ठीक आहे, नंतर बघा याच्यामध्ये मित्रांनो, आधुनिकीकरणाचे सामाजिक परिणाम, भौतिक पर्यावरण कशाला म्हणायचं, भौगोलिक परिस्थिती कशाला म्हणायचं, हे देखील तुम्हाला याच्यामध्ये जे आहे ते माहिती करून घ्यायचं आहे. भौतिक पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरण म्हणजे काय, थोडक्यात आपला जे जो पर्यावरण आहे तोच पर्यावरण आहे, फक्त भौतिक पर्यावरण आणि भौगोलिक परिस्थिती. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला जे आहे हे तुम्हाला याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं, किंवा तुम्हाला येथील फरक देखील तुम्हाला याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो. तर सर्वांनी फक्त भौतिक पर्यावरण लक्षात ठेवा. ठीक आहे, नंतर आहे बघा मित्रांनो, रोजगार मिळण्याचा अधिकार. रोजगार मिळण्याचा अधिकार कुठला कुठला आहे ते तुम्हाला पॉईंट वाचून घ्यायचा आहे, हा पुस्तकामध्ये दिलेला आहे. नंतर आहे बघा मित्रांनो, ब्रिटिश वसाहतपूर्ण समाज जीवन वैशिष्ट्ये. ब्रिटिश वसाहतपूर्व म्हणजे ब्रिटिशांच्या वसाहतीच्या अगोदर समाज जीवन कसं होतं, त्याबद्दल तुम्हाला माहिती लिहायची आहे वगैरे वगैरे. नंतर आहे बघा, विकसनशील देशातील दारिद्र्याची समस्या कुठल्या कुठल्या आहेत, त्या समस्या तुम्हाला याच्यामध्ये एक्सप्लेन करायच्या आहेत, त्याला आपण काय म्हणतो स्पष्ट करायचे आहेत. नंतर आहे बघा मित्रांनो, याच्यामध्ये युरोपियन राष्ट्रांच्या आर्थिक साम्राज्यवाद, युरोपियन राष्ट्रांचा आर्थिक साम्राज्य तुम्हाला याच्यामध्ये स्पष्ट करायचं आहे. नंतर आहे बघा, फ्रेंच राज्यक्रांती, जाती संस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये, बलुतेदारी पद्धती, तुम्हाला माहिती असेल बलुतेदार वगैरे पहिले जुनी पद्धत होती ती. नंतर आहे, कारागिरांचे शोषण व गृह उद्योगांचा ऱ्हास कसा झाला, काय झाला, कारागिरांचे शोषण कसं झालं, तुम्हाला हे ते लिहायचं आहे. ओके, नंतर आहे, शेतीचे व्यापारीकरण. शेतीचे व्यापारीकरण म्हणजे काय, तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे. नंतर आहे, 19व्या शतकातील कौटुंबिक परिवर्तन. 19व्या शतकातील कौटुंबिक परिवर्तन कशाप्रकारे झालं, हे देखील तुम्हाला याच्यामध्ये विचारलं जाऊ शकतं. नंतर बघा मित्रांनो, कुटुंब विघटनाचे दुष्परिणाम. कुटुंबाचे जर का विघटन झालं, तर त्याचे दुष्परिणाम काय होतात, हे देखील तुम्हाला विचारलं जाऊ शकतात, हे देखील तुम्हाला लिहायचं आहे. नंतर आहे, शहरांची निर्मिती व झोपडपट्ट्यांची वाढ. शहरांची निर्मिती वाढत चालली आणि झोपडपट्ट्यांची वाढ वाढत चाललेली आहे, हे देखील तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. हे देखील तुम्हाला सर्व पुस्तकामध्ये दिलेलं आहे, तुम्ही पुस्तकामध्ये वाचू शकता. नंतर आहे, धर्म धर्मांधता, गुन्हेगारी व राष्ट्रीय एकात्मता. ठीक आहे, हे देखील तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. नंतर आहे मित्रांनो बघा, स्वयंरोजगार योजना असफल खेडी ओस. स्वयंरोजगार योजना असफल का झाली, कशी झाली, तुम्हाला हा पॉईंट वाचून घ्यायचा आहे. नंतर आहे बघा, सामाजिक चळवळ, त्याची तुम्हाला व्याख्या लिहायचं आहे, स्वरूप लिहायचं आहे सामाजिक चळवळीचं. नंतर बघा तुम्हाला, ब्राह्मण समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज, यापैकी तुम्हाला कुठलाही एखादा प्रश्न येऊ शकतो, तुम्हाला हे सर्व समाज जे आहे ते वाचून घ्यायचे आहेत. ठीक आहे, यावर तुम्हाला कुठलाही प्रश्न येऊ शकतो. नंतर आहे, स्त्रिया व गांधीजींची चळवळ. स्त्रिया व गांधीजींची चळवळ हे तुम्हाला स्पष्ट करायचे आहे. शेतकरी व गांधीजींची चळवळ, शेतकरी चळवळ काय जे होतं ते तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. नंतर आहे बघा याच्यामध्ये, अस्पृश्यता निवारण चळवळीची पूर्वपीठिका. अस्पृश्यता निवारण चळवळीची पूर्वपीठिका हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे. अस्पृश्यतेवर तुम्हाला स्पेशल एक त्याच्यामध्ये दिलेला आहे पॅराग्राफ, तो तुम्हाला वाचून घ्यायचा आहे, यावर देखील तुम्हाला प्रश्न येणारच आहे. नंतर आहे, अस्पृश्यांच्या हक्काचा जाहीरनामा. अस्पृश्यांच्या हक्काचा जाहीरनामा कसा होता, काय होता, कोणी मांडला, हे तुम्हाला सर्व काही याच्यामध्ये लिहायचं आहे. नंतर आहे, काळाराम मंदिर सत्याग्रह, जे नाशिकमध्ये आहे काळाराम मंदिर, त्याचा ज्या मंदिर प्रवेश होता, बाबासाहेब आंबेडकरांनी ते जे मंदिर आहे सर्वांसाठी खुलं केलं,
त्याचं देखील तुम्हाला याच्यामध्ये सत्याग्रह कसा काय झाला ते तुम्हाला याच्यामध्ये स्पष्ट करायचं आहे, त्याची माहिती वगैरे तुम्हाला लिहायची आहे. तर हा देखील प्रश्न तुम्हाला उद्या येऊ शकतो. नंतर आहे बघा, स्वातंत्र्योत्तर काळातील आंबेडकरांचे कार्य आणि चळवळी, हे देखील तुम्हाला प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारचे बरेच काही प्रश्न आहेत, आयएमपी क्वेश्चन्स आहेत, ज्यांना कोणाला पाहिजे असेल डिटेलमध्ये तर त्यांनी आपलं जे ऍप्लिकेशन आहे प्ले स्टोअरवरती किंवा तुम्ही डायरेक्ट सर्च करू शकता ए टू टॉक परीक्षित अभ्यास, किंवा तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनला एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं ऍप्लिकेशन डाऊनलोड करू शकता. त्यामध्ये आपण कोर्स बनवलेला आहे, 100-150 रुपये फी आहे फक्त. सर्व विषयांचे आयएमपी क्वेश्चन आपण टाकलेले आहेत, तर ज्यांना कोणाला पाहिजे आहे तर त्यांनी घेऊ शकता. ओके, आपण ते अपलोड केलेले आहेत. आणि आता समोर बघूया आपण मित्रांनो, टाइम टेबल आता आपण बघितला आहे. उद्या तुमचा शेवट, उद्या पेपर कुठला असणार आहे, SSC 222, परवा असेल SSC 223, याचे देखील आपण आयएमपी काढणार आहे उद्या. आणि सर्व विषयांचे आयएमपी क्वेश्चन जे आहेत आपण ते ऍप्लिकेशनने दिलेले आहेत, ठीक आहे. ज्यांना कोणाला लवकर अभ्यास करायचा असेल किंवा चांगल्या मार्काने पास व्हायचं असेल तर त्यांनी जे आहे आपलं ऍप्लिकेशन घेऊ शकता. ओके, इथं बघा मित्रांनो, हे आपलं यूट्यूब चॅनल आहे, तुम्हाला सर्वांना माहिती असेल, तुम्ही याच्यामध्ये रोज संध्याकाळी लाईव्ह बघता. तर जे कोणी बघत नसेल त्यांना सांगतो, आपलं यूट्यूब चॅनल आहे. इथे बघा, तुम्हाला एक लाईव्हचं ऑप्शन आहे. या लाईव्हमध्ये जे आहे आपण रोज रात्री 9 वाजता म्हणजे संध्याकाळी आपण लेक्चर घेत असतो, म्हणजे उद्याच्या पेपरमध्ये काय येणार, कुठले टॉपिक येणार त्यावर डिस्कशन करत असतो, पेपर कसा लिहायचा, ठीक आहे, काही नवीन माहिती त्याच्यामध्ये कशाप्रकारे पेपर वगैरे लिहिला पाहिजे, थोडं मार्गदर्शन जे आहे आपण ते त्या लेक्चरमध्ये जे आहे ते आपण करत असतो, ठीक आहे. तर तुम्ही सर्वांनी हे संध्याकाळी लेक्चर बघत जा, भरपूर विद्यार्थी आपल्याकडे जॉईन होतात. ओके, तुम्ही ते बघू शकता. आणि तसंच मित्रांनो, आपल्या व्हिडिओजमध्ये रोजचे जेवढे काही लेक्चर्स वगैरे अपलोड होतात ते जे व्हिडिओज वगैरे आहेत ते तुम्ही अशा प्रकारे इथे बघू शकता. आणि मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला मी एक सांगू इच्छितो, तुम्ही जर अजून ABCID बनवला नसेल तर सर्वांनी ABCID बनवा. ABCID कसा बनवायचा, त्याचे फायदे वगैरे काय आहेत, आणि YCM साठी ABCID कधी जमा करायचा, काय करायचा, ठीक आहे, हे देखील तुम्हाला याच्यामध्ये समजून घ्यायचं आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण प्रोसेस दिलेली आहे की ABCID कसा बनवायचा. ज्यांनी बनवला असेल त्यांनी जमा करा कॉलेजमध्ये स्टडी सेंटरमध्ये, आणि ज्यांचा बाकी असेल ते त्यांनी लवकरात लवकर डिजी लॉकर ऍप्लिकेशन घ्या जे गव्हर्नमेंटचं आहे, त्यावर तुम्हाला ABCID क्रिएट करायचा ऑप्शन येतो. ते अगोदर लॉग इन करा. नंतर ABCID क्रिएट करताना तुम्हाला तुमचा PRN नंबर टाकायचा आहे. जर फर्स्ट इयरचे नवीन विद्यार्थी असेल तर त्यांना रोल नंबर मिळतो, तो रोल नंबर टाकू शकता, किंवा टेम्पररी नंबर टाकू शकता, किंवा फ्रेशर म्हणून टाकू शकता. ओके, नंतर मित्रांनो बघा, आपला YCM चा पेपर जो आहे ऑफिशियल पेपर कसा असतो, ज्यांना कोणाला माहिती नसेल किंवा कोणी पहिल्यांदा पेपर देत असेल किंवा ATKTवाला कोणी असेल तर पेपर कसा लिहायचा, पेपरमध्ये मुद्दे कसे मांडायचे ते आपण याच्यामध्ये सांगितलेलं आहे. हा आपल्या एका विद्यार्थ्यांचा पेपर आहे, तुम्ही बघू शकता कशा प्रकारचा पेपर आहे. हा एक फोटोकॉपी आहे, जे हँडरायटिंग वगैरे एकदम चांगला आहे, व्यवस्थित आहे, मुद्दे कसे मांडलेले आहेत ते देखील तुम्ही याच्यामध्ये जे आहे ते मित्रांनो बघू शकता, ठीक आहे. तर अशा मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ज्यांना कोणाला पूर्ण डिटेलमध्ये IMP क्वेश्चन पाहिजे असेल तर त्यांनी जे आहे आपले हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ठीक आहे. त्यामुळे मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही IMP क्वेश्चन दिलेले आहेत ते तुम्ही बघू शकता. तुम्ही मी जेवढे सांगितले IMP त्यातले अर्धे तरी केले, तुम्ही बरोबर तुम्ही अर्ध्या चांगल्या म्हणजे चांगल्या मार्काने तुम्ही पास होऊ शकता, ठीक आहे. औद्योगिक कामगार चळवळ हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे, कामगार चळवळ हे देखील वाचून घ्यायचं आहे, शेतकरी संघटना हे देखील तुम्हाला वाचून घ्यायचं आहे, ठीक आहे. तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.